टीआरटी लेक्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण तलाठी या भरती परीक्षेच्या संदर्भात महत्त्वाची माहिती बघत होतो. या भरती परीक्षेच्या संदर्भामध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, त्याचबरोबर जागतिक भूगोलाच्या संदर्भामध्ये जे प्रश्न परीक्षेला वारंवार विचारले जातात किंवा ज्या घटकांच्यावरती सर्वात जास्त भर दिला जातो, सर्वात जास्त गुणांचं वेटेज असतं, अशा प्रमुख घटकांच्या विषयी आपण पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये माहिती बघितलेली होती. आजच्या लेक्चरला आपल्याला तलाठी या भरती परीक्षेबरोबरच इतर ज्या विविध भरती परीक्षा नुकत्याच आता महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून आता जाहीर केलेल्या आहेत, त्या भरती परीक्षांच्यामध्ये एक महत्त्वाचा घटक किंवा ज्या घटकावरती हमखास प्रश्न असतात किंवा ज्या घटकावरती कोणत्याही पद्धतीचे प्रश्न वारंवार विचारले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात, तो म्हणजे चालू घडामोडी या घटकाच्या संदर्भामध्ये आपल्याला आजच्या लेक्चरला या ठिकाणी माहिती बघायची आहे. या अगोदरच्याही काही लेक्चर्समध्ये आपण चालू घडामोडी करंट अफेअर्स या घटकाच्या संदर्भामध्ये आपण महत्त्वाची माहिती बघितलेली आहे. आता आपण या चालू घडामोडी या घटकाची माहिती बघत असताना राज्य पातळीवरील, देश पातळीवरील, जागतिक पातळीवरील ज्या महत्त्वाच्या घडामोडी चालू असतात किंवा घडामोडी घडत असतात त्या घडामोडींच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी प्रश्न, त्या प्रश्नाचे पर्याय, त्याचे स्पष्टीकरण या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघत आहोत. त्यामुळे या ठिकाणी हा घटक जर आपण बघितला तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत हे सर्व व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्यांना या सर्व माहितीचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून फायदा होईल आणि या संदर्भातील जर प्रश्न विचारले गेले तर त्यांना या प्रश्नाची उत्तरं देता येतील. चला तर आपण आजच्या लेक्चरला चालू घडामोडी या घटकाच्या संदर्भात महत्त्वाची माहिती बघूयात. आता या ठिकाणी जो आपण पहिला प्रश्न बघणार आहोत तो पहिला प्रश्न आहे आत्ताच झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला किंवा जो आपल्या राज्यातील पोलिसांना जे शौर्य पदक जाहीर करण्यात आलं त्या शौर्य पदकाच्या संदर्भातील हा प्रश्न आहे. आता प्रश्न काय बघा, महाराष्ट्र राज्यातील किती पोलिसांना शौर्य पदक जाहीर झालेलं आहे. आता या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये कार्य करत असताना वेगवेगळ्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारचे पुरस्कार दिले जातात. तसं आपल्याकडे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं ते पोलीस बांधव, या पोलीस बांधवांनाही त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार दिले जातात. तसं महाराष्ट्र राज्यातील पोलिसांना त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी शौर्य पदक जाहीर केले जातं. आता हेच शौर्य पदक महाराष्ट्र राज्यातील किती पोलिसांना शौर्य पदक जाहीर झालेलं आहे अशा प्रकारचा इथं प्रश्न आहे. या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 37, दुसरा आहे 33, तिसरा आहे 39 आणि चौथा आहे 30. आता जर आपण बघितलं तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 2 नंबरचं. आपल्या महाराष्ट्र राज्यातील जवळपास 33 पोलिसांना या ठिकाणी शौर्य पदक जाहीर झालेलं आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दरवर्षी पोलीस पदके जाहीर केली जातात. यामधील आपल्या भारतातील पूर्ण 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या सर्वांच्यामध्ये असणाऱ्या पोलिसांच्यासाठी या ठिकाणी, पोलीस बांधवांच्यासाठी या ठिकाणी विविध पदकं जाहीर केली जातात. याच्यामध्ये ही सर्व पदके स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केली जातात. यामध्ये जर आपण बघितलं तर उत्तर प्रदेश या राज्याला 1954 जाहीर झालेल्या पदकांच्यापैकी जवळपास 89 पदके एकट्या उत्तर प्रदेश या राज्यातील पोलिसांना मिळालेली आहेत. म्हणून हे उत्तर प्रदेश राज्य यावर्षी आघाडीवरती 1 नंबरला राज्य आहे. तर दुसऱ्या क्रमांकाला आपलं महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्राला 76 पदकं महाराष्ट्राच्या वाट्याला आलेली आहेत, त्यामुळे महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये दुसरा क्रमांक आहे. आता या 76 पदकांमध्ये जवळपास 33 आपल्याकडे शौर्य पदकं आपल्या महाराष्ट्रातील पोलीस बांधवांना प्राप्त झालेली आहेत. पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या पोलीस पदकामध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या राज्याला मिळालेली आहेत. आता आपण जर बघितलं तर आत्ताच आपण बघितलेल्या प्रश्नाप्रमाणे 1 नंबरला जर राज्य बघितलं तर 89 पदकं किंवा 89 पदकं मिळवणारं राज्य म्हणून उत्तर प्रदेश आहे. तर 76 पदकं मिळवणारं राज्य महाराष्ट्र आहे. उत्तर प्रदेश 1 नंबरला आहे, 2 नंबरला महाराष्ट्र आहे आणि गुजरात या राज्याला सर्वात कमी पदके मिळालेली आहेत. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर 4 नंबरचं आहे, उत्तर प्रदेश. केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या पोलीस पदकामध्ये सर्वात जास्त पदके उत्तर प्रदेश या राज्याला मिळालेली आहेत. इथं आपण स्पष्टीकरणही दिलेलं आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दरवर्षी पदकं जाहीर केली जातात. यामधील उत्तर प्रदेश या राज्याने 1954 पदकांपैकी सर्वाधिक म्हणजे 89 पदके मिळवून त्यात बाजी मारलेली आहे. तर 76 पदके मिळून महाराष्ट्राने त्या ठिकाणी दुसरा क्रमांक पटकावलेला
आहे, म्हणून या प्रश्नाचं चुक उत्तर 4 नंबरचं आहे. परत जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मिळालेल्या किंवा जाहीर झालेल्या पोलीस पथकांमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे उत्तर देता आलं पाहिजे की महाराष्ट्राचा तिथे दुसरा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या पोलीस पथकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील किती पोलिसांचा समावेश आहे. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर उत्तर प्रदेश 954 एकूण पदके यावेळेला गृहमंत्रालयाने जाहीर केली. ते आपल्या भारतातील सर्व घटक राज्य केंद्रशासित प्रदेशातील पोलीस बांधवांना दिली गेलेली आहेत. त्यापैकी जर आपण बघितलं तर महाराष्ट्र राज्यातील पोलिसांना किती दिली गेली अशा प्रकारचा इथं प्रश्न आहे. एक नंबरला जर बघितलं तर 89 पदकं एकट्या उत्तर प्रदेश राज्यातील पोलिसांना मिळालेली आहेत, तर जवळपास 76 पदकं जी आहेत ते 76 पदके आपल्या महाराष्ट्र राज्यातील पोलीस बांधवांना मिळालेली आहेत. म्हणून या प्रश्नाचं चुक उत्तर 3 नंबरचं आहे की 76 पदकं म्हणजे 76 पदके आपल्या महाराष्ट्र राज्यातील पोलिसांना मिळालेली आहेत. 76 पदके मिळून महाराष्ट्राने दुसरा क्रमांक पटकावलेला आहे, तर गुजरातला 20 पदके मिळालेली आहेत, ते सर्वात कमी तिथे पदके मिळालेली आहेत. या सर्व पदकांचं जे वितरण आहे ते वितरण या ठिकाणी स्वातंत्र्य दिनी जाहीर झालेल्या पदकांचं वितरण प्रजासत्ताक दिनादिवशी म्हणजे 26 जानेवारीला होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षापासून 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी विभीषिका दिवस म्हणून पाळला जातो. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर फाळणी विभीषिका दिवस म्हणजे 14 ऑगस्टला फाळणी झाली आणि 15 ऑगस्टला आपला भारत देश स्वतंत्र झाला. फाळणीच्या वेळेला अखंड हिंदुस्थानाचे 3 विभाग झाले, एक भारत, दुसरा बांगलादेश आणि तिसरा पाकिस्तान असे 3 विभाग केले गेले. या 3 विभागांच्यामध्ये हा जो विभीषिका दिवस आहे तो विभीषिका दिवस 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी दिवस जो आहे तो विभीषिका दिवस म्हणून पाळण्यात येतो. तर तो कोणत्या वर्षापासून पाळण्यात येतो असा प्रश्न आहे. इथं 4 आपल्याला पर्याय दिलेले आहेत, 1947, 1960, 2021 आणि 2023. तर या प्रश्नाचं चुक उत्तर आहे 3 नंबरचं, 2021 या वर्षापासून 14 ऑगस्ट हा दिवस आहे तो विभीषिका दिवस म्हणून पाळला जातो. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषिका स्मृती दिवस म्हणून पाळला जातो. आता या ठिकाणी परीक्षेला तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल की कोणाच्या आदेशानुसार किंवा कोणाच्या सूचनेनुसार 14 ऑगस्ट हा दिवस विभीषिका दिवस म्हणून पाळला जातो, किंवा तारीख दिवस विचारला जाईल आणि तारीख विचारली जाईल, दिवस सांगून तारीख विचारली जाईल, असा प्रश्न हा विविध स्वरूपामध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न आहे, देशाचा जुलै महिन्यातील किरकोळ महागाई दर किती टक्क्यावरती पोहोचला होता. तर आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या गोष्टींचा परिणाम जुलै महिन्यातील महागाई दरावरती झालेला होता, म्हणून जुलै महिन्याचा महागाई दर हा सर्वात जास्त होता. देशाचा जुलै महिन्याचा किरकोळ महागाई दर किती टक्क्यावरती पोहोचला होता, यासाठी 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. पहिला आहे 4.25, दुसरा 4.81, तिसरा 7.44 आणि चौथा आहे 4.77. आता जर आपण या प्रश्नाचं चुक उत्तर बघितलं तर 3 नंबरचं आहे, 7.44% जुलै महिन्यातील किरकोळ महागाई दर पोहोचला होता. जुलै महिन्यात किरकोळ महागाई दर 7.44% पोहोचला होता. खाद्यपदार्थ विशेषतः भाजीपाला महागल्याने महागाई वाढली होती. जूनमध्ये किरकोळ महागाई दर 4.81 एवढा होता. मे महिन्यात महागाई 25 महिन्यांच्या निच्चांकी म्हणजे 4.25 एवढी आली होती, म्हणजे मे महिन्यामध्ये महागाई कमी होती, जुलैमध्ये पण कमी होती, फक्त जुलै महिन्यामध्ये जवळपास बऱ्या प्रमाणामध्ये महागाई वाढलेली होती, कारण त्या ठिकाणी भाजीपाला महागल्यामुळे जुलै महिन्यामध्ये महागाईचा दर वाढलेला होता, तो 7.44 एवढा होता. अशा प्रकारचे आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहेत. या संदर्भात तुमच्या काही शंका असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.